Thank you.
ముక్తవై నమో త్రిభువన పవన అద్వైతత్రయజనని దేవాచే నమో సద్గురు తుకయా జ్ఞాన దీప నమో సద్గురు సచ్చిదానంద రూప నమో సద్గురు భక్త కళ్యాణ మూర్తి నమో సద్గురు భాస్కర పూర్ణ కీర్తి వాంఛా కల్పతరుభ్యశ్చ కృపా సింధుభ్యైవ చ పతితాని పావనేభ్యో శ్రీ అగస్త్యే నమో నమః నమో దైవ మహాదైవ శివాయ సతతం నమః నమ ప్రకృత్య భద్రాయ నియత ప్రణత స్మృతం సర్వమంగళ మంగళ్యే శివే సర్వార్థ సాధికే శరణ్యే త్ర్యంబకే గౌరీ నారాయణే నమోస్తుతే మస్తక మాజా పాయా संसारे दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी अरे गरजा वैकुंठ भगवान नाम चिंतन करता आपल्या सर्वांच्या समोर म्हणून दाखवला भंग वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त श्री क्षेत्र देहुणवासी वैराग्यस्य प्रमुखी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आपल्या सगळ्यांचं सांसारिक प्रापंचिक जीवन आध्यात्मिक जीवन यशस्वी होण्याच्या करता प्रपंच करता करता आपला परमार्थ सुलभ व्हावा यासाठी आपल्याकडे नेमके कोणत्या प्रकारचे सद्गुण असले पाहिजेत जेणेकरून आपल्या पश्चात आपलं जीवन कृतार्थ झालं या प्रकारची भावना आपल्या ठिकाणी येईल. या अगोदरच्या कालखंडामध्ये ज्यांचं जीवन या वाटेवर धन्य झालं, कृतार्थ झालं, मार्गदर्शक झालं, त्यांच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे सद्गुण होते त्याचा परामर्श घेऊन ते आपल्या ठिकाणी यावेत याकरताचं मार्गदर्शन तुकोबऱ्याने काय विचार आहे महाराजांचा थोडासा सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करू. तत्पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमला ते निमित्त आपण सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून मोठ्या थाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये गेले दीड तप अर्थात 18व्या या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराश्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं 18वं वर्ष आहे. आणि या वर्षात भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव, श्री संत हनुमंतरायांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणात जगभर साजरा होताना आपल्या गावात आपल्या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत वैकुंठवासी अप्पा माऊली अर्थात पनवेलकर यांच्या कृपाशीर्वादान आणि ज्यांच्या पवित्र उपस्थितीत होतो हरिभक्तीपरायण बानुबाई अर्थात मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भव्यदिव्य अशा स्वरूपात आपला हा सुरू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा, कीर्तन सोहळा, अन्नदान असा सगळा भव्यदिव्य कार्यक्रम आहे. त्यातले आजच्या दिवसाच्या कीर्तनाची सेवा ही माझ्या वाट्याला आहे. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी येण्याचा योग येतो आहे. आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आपल्या गावातील व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचा नावलौकिक आमच्या देशमुख परिवाराचा आहे. देशमुख परिवारापैकीचे आमचे स्नेही आदरणीय किरणजी शिवाजीराव देशमुख आग्रहपूर्वक या ठिकाणी प्रतिवर्षी निमंत्रण देत असतात. गेली 7-8 वर्ष या ठिकाणी त्यांचा योग आहे. लॉकडाऊनची वर्ष सोडली तर आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ गेली 6 वर्षापासून त्यांनी या ठिकाणी या कीर्तनाचं सौजन्य देत असतात. यावर्षी त्यांच्या वैकुंठवासी पिता श्री शिवाजी भाऊंच्या अर्थात शिवाजीराव रघुनाथ देशमुख यांच्याही स्मरणार्थ त्यांनी ही संकीर्तनाची सेवा या ठिकाणी संयोजित केलेली आहे.
त्या माध्यमातून तुमच्यासारख्या मोठ्या माणसांच्या दर्शनाचा योग आलेला. आपले आई आणि वडील गेले, परंतु मातोश्रींना संप्रदायाची आवड होती. मी सुरुवातीचे वर्ष 2 वर्ष आलो त्यावेळेला विलास महाराजांना माहिती की त्या स्वतः कीर्तनाला पूर्ण वेळ त्या ठिकाणी हजर राहत होत्या. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा वसा वारसा जो परिवारात वडला आणि आईने जोपासला होता, अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी आजोबांनी जोपासला, तर तो पुढे तशाच प्रकारानं आपला वृद्धिंगत होत राहावा, त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी हरिनामाचा जागर व्हावा या उदात्त भावनेतून किरणराव प्रतिवर्षी या संकीर्तनाचं संयोजन या ठिकाणी करत असतात. तीच परंपरा आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये जावी म्हणून मागच्या 2 वर्षांपासून जाणीवपूर्वक त्यांचे चिरंजीव अवनीश त्यालाही ते या निमित्तानं त्या ठिकाणी त्या प्रक्रियेत आणत असतात की जाणीवपूर्वक महाराजांचं येण्याजाण्याच्या करताची स्वागताच्या करताची जबाबदारी त्याच्यावर त्या ठिकाणी देत असतात. कारण आपल्याला माहिती आहे पुढच्या पिढ्यांमध्ये आपल्याला संपत्ती संक्रमित करताना या प्रकारचे संस्कारही त्या ठिकाणी संक्रमित करावे लागतील. आणि आपला सगळ्यांचा अनुभव आहे की आपल्या घरातली लहान मुलं ही सांगून किंवा शिकून शिकत नसतात, तर ती आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचं अनुकरण करत असतात, मराठीत सांगू का कॉपी पेस्ट करत असतात. आणि म्हणून अगोदरच्या पिढीतले लोक जशा प्रकारचं त्या ठिकाणी घरामध्ये व्यवहार करतील, मला असं वाटतं नंतरच्या पिढीतली मुलं तशा प्रकारे करतात. आणि म्हणून या भावनेतून विलास महाराजांनी आदरणीय विलासजी महाराज म्हात्रे सगळ्या ग्रामस्थांच्या संयोजकाच्या वतीनं देशमुख परिवाराच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं आहे. त्यावरून या कीर्तनाचे करता तुमच्यासारख्या मोठ्या माणसाच्या दर्शनाचा योग आहे. मातोश्री या ठिकाणी प्रतिवर्षी हजर असतात, याही वर्षी त्या उपस्थित आहेत. या संकीर्तन सेवेच्या निमित्तानं आपल्या अनेक सगळी ज्येष्ठश्रेष्ठ वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये आपल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत आदरणीय श्री निवृत्तीपरायण शिवाजी महाराज पाटणकर अर्थात माऊली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीच्या सानिध्यामध्ये ज्यांचं वास्तव्य घडलेलं आहे, त्या वैकुंठवासी आपल्या सगळ्यांच्याच परमार्थिक क्षेत्राचे मार्गदर्शक संप्रदायातून ज्येष्ठ अध्वर्य सदानंद गुरुजी त्यांचे परमशिष्य आहेत. आणि आपल्या गावावरच्या विशेष श्रद्धेपोटी तेही या ठिकाणी प्रेमापोटी ग्रामस्थांच्या इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात. बाबांची पवित्र उपस्थिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहे, त्यांच्याप्रती अंतकरभाव सद्भाव कृतज्ञता व्यक्त करतो. या निमित्तानं आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ आदरणीय श्री त्रिभक्तीपरायण श्री श्री 1008 महंत रामकृष्णजी महाराज गरत वाळकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याप्रती सद्भाव कृतज्ञता व्यक्त करतो. बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याप्रती सद्भाव कृतज्ञता व्यक्त करतो. खरं म्हणजे माझ्याकरता सगळीच मंडळी मान्यवर आहेत, आमच्या विलास महाराजांच्या पासून तर विनेकरी महाराजांच्यापर्यंत ते दोघेही एकमेकाचे वर्गमित्र आहेत. आणि त्यांनी बरोबर सगळे टाळकरी त्यांच्या दोघांच्या गायनाचार्य मृदंगाचार्य त्या दोघांच्या अंकित आहेत सगळे. या निमित्तानं आळंदीकर आमची गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गजाननजी महाराज बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आळंदीकर महाराज मंडळीच्या मध्ये आमचे तरुण तडफदार आदरणीय बाबा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या प्रती सद्भाव व्यक्त करतो. आदरणीय अक्षयजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही प्रती सद्भाव व्यक्त करतो. मृदंगाचार्य आमचे सन्मित्र आदरणीय आनंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याप्रती सद्भाव व्यक्त करतो. खरं म्हणजे ते घामघूम झालेले जरा टाळ्या वाजवा त्यांच्याकरता जोरदार. सगळे ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी आहे, प्रतिवर्षी सर्वांच्या दर्शनाचा योग येत असतो. या निमित्तानं आमचे बंधू व्यवसायाच्या निमित्तानं जरी मुंबई स्थित असले तरी वारकरी संप्रदायातले आपल्या उरणगवान परिसरातील पंचकोशी सगळ्यांचे सुपरिचित पद्माकरजी देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्व ज्ञात अज्ञात मान्यवरांच्या प्रती सद्भाव व्यक्त करतो. बरोबर 9:15 वाजलेले आहेत आणि बरोबर 9:10 आपण थांबणार आहे. घड्याळात पाहू नका, थोडा माझ्यावर विश्वास ठेवा. मुंबईकरांचा कसं आहे मला माहिती, घड्याळावर फार विश्वास नाही आहे. हातातल्या हातातल्या तुम्ही तिकडे इकडे जाऊ नका, हातातल्या. आदिशक्ती शांताई मातेची आपल्या सगळ्यांवर कृपा आहे आणि म्हणूनच आपण मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं या ठिकाणी इथल्या सगळ्या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. कारण म्हणजे मुंबईतली सगळी माणसं घराच्या काठावर फिरणारी आणि अशामध्ये सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथपर्यंत या ठिकाणी कीर्तनाच्या करता येतं ही विशेष गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये देवाबद्दलची विशेष स्वरूपाची सद्भाव प्रेम श्रद्धा आहे.
मला या सगळ्या उत्सवाच्या संबंधाने आमच्या शेखरजी देशमुख वगैरे या सगळ्या मंडळांनी खूप चांगल्या प्रकारचे सकारात्मक माहिती दिलेली आहे. आपल्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम सद्भाव श्रद्धा जरी असले तरी आपला संसार प्रपंचाच्या वाटेवर प्रवास करताना ग्रस्ती माणसावर नुसत्या संसाराची जबाबदारी नाही आहे. माझ्यापेक्षा खूप जग पाहिलेलं आहे आपण. ग्रहस्थी माणसावर वानप्रस्थ ब्रह्मचर्य आणि संन्यास आश्रमाची सुद्धा जबाबदारी कोणावर आहे? ग्रस्थ आश्रमी माणसावर. आणि म्हणून खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना परमार्थामध्ये डिस्काउंट दिलेला साधना करताना आपल्याला सूट आहे. ग्रहस्थी माणसाला सूट आहे. पूर्णच्या पूर्ण वेळ आपल्याला परमार्थही करायचा आणि पूर्णच्या पूर्ण वेळ आपल्याला प्रपंच करायचा. पण मग जर पूर्ण वेळ परमार्थ करायला लागलो तर घरी आमच्या संसार प्रपंचाच्या जबाबदाऱ्या जर आम्ही व्यवस्थित पार पाडल्या नाही तरीही अन्य लोक त्या माणसाला दोषी धरतात की अरे यांनी याच्यात घरची सगळी बायका मुलं आहेत तीच कोणी समाधानी आनंदी नाहीये आणि इकडे किती मोठ्या ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारल्या तर त्याला यशस्वी म्हणतात का? यशस्वी म्हणत नाही, त्याला दोष देतात. अगदी बोली भाषेमध्ये असं म्हणतात सारख्या वाऱ्या सारख्या वाऱ्या सारख्या वाऱ्या घरी सगळा बोऱ्या. आता हे शब्द तुमच्याकडचे नाही पण आमच्याकडचे शब्द कि सारखाच परमार्थ जरी आपण करायला लागलो पण घरच्या कुटुंबाच्या प्रपंचाच्या जबाबदारीत आपण पार पाडल्या नाही तर समाजातले जे लोक आहेत ते लोक आपल्याला चांगलं म्हणत. बर सारखाच प्रपंच करायला लागलो आपण. काही काही माणसं अशी असतात ना बाबा, आता माझ्यापेक्षा खूप पाहिले आपण सगळ्या ज्येष्ठ मंडळी आहात. माझ्या जन्माच्या अगोदरपासून कीर्तन प्रवचन ऐकणारी करणारी मंडळी माझ्या समोर बसलेली आहे. काही माणसं इतकी व्यस्त असतात ना, घरातून निघाली तर दुकानात, दुकानातून निघाली तर घरात. त्यांना मध्ये रस्त्याला कोणाचं सुखाचं लागत नाही, कोणाचं दुःखाचं लागत नाही, कुठेच नाही. घरातून निघाली तर शेतात ना, शेतातून निघाली तर घरात. कधी कोणाच्या सुखाला नाही दुखाला नाही. तेवढ्यासाठी ते दिवस उगवायच्या अगोदर शेतात जातात आणि दिवस मावळल्यावरच घरी येतात, म्हणजे रस्त्यात कोणी भेटायलाच नको. काही माणसं घरातून निघाली तर ऑफिसात, ऑफिसातून निघाली तर घरातच. काही त्यांना कोणाचं घर लागत नाही, दुकान लागत नाही, मंदिर लागत नाही, चौक लागत नाही, कट्टा लागत नाही, काही लागत नाही. ते आणि त्यांचा मोबाईल बस. इतके तंतोतंत काम असतंय. याने कोणाच्या दशक्रियेला यावं असं वाटत असेल तर मरणाऱ्यानं नियोजनपूर्वक शुक्रवारी मारावं, तर हे रविवारी जायला. त्या आमची वारकरी मंडळी विलास बाबासारखी सगळी ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी ही मंडळी जाते. विचारा बाबानो, तुम्ही मागच्या वेळेला म्हटलं होतात आळंदीच्या वारीला येतो, या वेळेला ते लोक आठवण करून देतात चला आळंदीला. नाही म्हटले तर चला त्र्यंबकेश्वरला जाऊ, नाही म्हटले तर इथे परिसरामध्ये कुठेतरी भव्य दिवस सप्ताह असेल, काही महाराष्ट्रातला नामांकित कीर्तन प्रवचन प्रवक्त्यांची काही कथा कीर्तन असेल तर चला आपण जातोय रोज, तुम्हाला वेळ असेल तर जाऊ. ती माणसं आपल्याला सांगतात वरून की तुम्ही भाग्यवान आहे, ते म्हणतात आपल्याला तुम्ही भाग्यवान आहे, देव तुम्हाला बोलवतो, देव तुमच्याकडून करून घेतो, तुम्हाला घडतंय, तुम्हाला होतंय, तुम्हाला वेळ मिळतो, तुम्ही नशीब घेऊन जन्माला आले, आम्हाला मरायला सुद्धा भेटत नाही का आपल्याला असे लोक? भेटतात का? नाही भेटतात आपल्याला असे लोक. म्हणजे मला असं वाटतंय अशी माणसं भेटली ना बाबा, मला त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. का बरं? ज्यांना मरायला सवड नाही ते कधीतरी सवड काढून मरतात तरी. जर त्यांनी तेवढी पण मरायपुरती सवड नाही काढली ना तर घरच्या माणसांना प्रार्थना करावी लागेल. बाईल म्हणे खर मरता तरी बरे. एवढी सगळी संसार प्रपंचाच्या वाटेवरची माणसं व्यस्त आहेत आणि मग सारखा संसार प्रपंच जर आम्ही करत राहिलो, इकडे सारखा परमार्थ केल्यावर जसं आम्ही संसारात यशस्वी नसलो तर लोक दोष देतात ना, तसा सारखा संसार जर करत राहिलो आणि आम्ही जर इकडे काही उपास तापा पूजा प्रार्थना व्रत केले नामस्मरण हळदी पंढरीची वारी काहीच केलं नाही तर ही संसारिक माणसाला दोष आहे. तरी दोष आहे.
नुसता जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तर आम्ही याच सगळ्या प्रक्रियेमध्ये राहिलो, तरी पण दोष आहे. इकडे कितीही मोठी संपत्ती श्रीमंती एका बाजूला आम्ही गमावले आणि दुसऱ्या बाजूला काहीच आमच्याकडून चिंतन घडलं नाही, काही दान पुण्य घडलं नाही, काही सेवा परमार्थ घडला नाही, तर लोक म्हणतात यांच्याकडे खूप आहे पण यांना परमार्थाचा अंग नाही, यांच्याकडे अजिबातही दातृत्व नाही, यांच्या परमार्थाची कोणत्याच प्रकारची साधनेची गोडी नाही, म्हणजे तरी दोष आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या कल्याणाचा विचार केलाय महाराजाने की आमच्याकडून सारखा प्रपंच होऊ नये, आमच्याकडून सारखा परमार्थ होऊ नये, पण मग आम्ही प्रपंचात राहून परमार्थ करावा याकरता आम्हाला सूट दिली. ज्ञानोबरा बोलतात दिवसभराच्या 24 तासापैकीचे 23 तास 30 मिनिट प्रपंच झाला ना तरी चालेल, पण अर्धा तासाच्या वेळामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. अरे 27 वेळेला जर आमची तयारी असेल हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, तर ज्ञानोबरा शेवटी गुरु परंपरेत आम्हाला त्याची फलश्रुती सांगतात. अवघाची संसार सुखाचा आनंद भरी
कामध्ये काम काही मना जाईल भवश्रम शेवट आपल्या करता अत्यंत महत्त्वाचा आहे सुख होईल पण कशाचं सुख होईल आपल्या जीवनातल्या दुःखाचं रूपांतर सुख होईल दुःखाचे जे दुःख असेल ना त्या दुःखाचं तयार रूपांतर कशात होईल सुखाचं होईल त्याकरता काय करावं लागेल प्रपंचाचं काम करावं लागेल आणि ते काम करताना काही मना खरं म्हणजे आपल्या अगोदरचे सगळे देव आणि आपल्या अगोदरचे सगळे संत हे आपल्या करता मार्गदर्शक आहेत मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते नेण्याची पंथे चालू जातात मग पुढे काय आहे ज्यांना वाटत असेल आमचा संसार प्रपंचाची परमार्थाचा वाट सुकर भावी दुःख येऊ नये तेनेची पंथे चकार लागलाय मार्ग नाही त्याच मार्गानं जावं लागेल तर मग नपडे गुंता कुठे काय मग आमच्या जीवनामध्ये कुठे गुंता येणार नाही आम्ही मात्र असं ठरवलंय आमचं शास्त्र असेल आमचं पुराण असेल आमचं संत वाङ्मय असेल तर या गोष्टी म्हणजे श्रद्धेनं परमार्थ करणाऱ्या लोकांच्या करता आहे याच्यातून काहीतरी त्यांना पुण्य मिळणार आहे आणि त्यांना पुण्य मिळालं तर त्यांचा काहीतरी पुढचा प्रवास सुखाचा होणार आहे एरवी याचा आमच्या संसाराशी काही संबंध बोला ना काही उच्च शिक्षित आणि अर्धशिक्षित माणसांनी मी जबाबदारीनं बोलतोय बरं मी सुशिक्षित म्हणत नाही कारण सगळे शिक्षित माणसं सुशिक्षित असतातच असं तसे सगळे अशिक्षित माणसं अडाणीच असतात असंही नाही या माणसांनी असं ठरवलं की पुराणातली वांगी पुराणात त्यांनी सांगितलं हे शास्त्र पुराण वगैरे अगोदरच्या युगान युगाचा एक वृत्त येतात व्यापार युगाचं आणि म्हणून ते भगव्या वस्त्रामध्ये गुंडाळून आमच्या घरामध्ये आम्ही त्या संप्रदायातले त्या परमार्थले त्या धर्मात जन्माला आले म्हणून आमच्या घरात ग्रंथ असले पाहिजे एरवी ही ग्रंथ आमच्या दैनंदिन जीवनात आम्हाला काही शिकवतील असं मात्र मग मला वाटतं आपल्या ज्या मगाशी दोन अपेक्षा आपण पाहिल्यात या दोन्ही अपेक्षेचं उत्तर ज्ञानोबर आणि तुकोबर आपल्याला दिलंय का नाही दिलं आपल्याला जी सकाळ संध्याकाळ साधना करायला सांगितली ना कशा करता सांगितली अरे बाबा न व्यवहारात कर्म केल्यावर आम्हाला पैसा श्रीमंत आणि संपत्ती मिळणार आहे त्याच्यात आमच्या व्यावहारिक गरजा भागणार आहे पण एका विशिष्ट वेळेनंतर या सगळ्या गरजा भागल्या तरी आम्हाला ज्या विशेष स्वरूपाच्या समाधानाची अपेक्षा आहे ना हे समाधान देण्याचं सामर्थ्य भौतिक जगात आहे का सुख देण्याचं सामर्थ्य भौतिक जगात आहे पण समाधान देण्याचं सामर्थ्य भौतिक जगामध्ये आहे मला सांगा आज आपल्या सगळ्यांकडे जे आहे ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे आज आपल्या सगळ्यांकडे जे आहे ते आपल्या गरजेपेक्षा जास्त आहे असलेल्या जास्त मध्ये आपण समाधानी आता काय ज्ञानेश्वरी पाहून सांगता का माझा असा माझी अशी धारणा आहे माझा असा अंदाज आहे जर आहे त्या सगळ्या भौतिक श्रीमंती संपत्तीमध्ये जे तुमच्या मगाच्या उत्तराप्रमाणे गरजेपेक्षा जास्त आहे त्याच्यात जर आम्ही समाधानी असतो तर घरच्या पेक्षा आता इथे प्रतिकूल वातावरण आहे इथे आम्हाला याची गरजच पडली नसते आलीच नसतीत माणसं इथे तुम्हाला चटईवर बसायचंय घरी आपल्याला बसायला सोपा सेट आहे इथे तुम्हाला मांडी घालूनच बसायचं आहे घरी मात्र आम्ही तिथे बसलो असतो सोपा सेटवर समोर टीव्ही चालू असता एका हातात मोबाईल एका हातामध्ये रिमोट समोर बसलो असतो समोर टिपॉय घेतला असता आपल्याला वाटलं खाली पाय लोंबकळून जमत नाही जरा तासभर बसायचंय टिपॉयवर म्हणजे तिथे अनुकूलता आहे इथे प्रतिकूलता तरी आम्ही इथे येतोय काय येतोय कारण आमच्याकडे तिथे गरजेपेक्षा जास्त आहे पण त्याच्यात आनंद सुख देण्याचं सामर्थ्य आहे गरम वाटायला लागलं फॅन वाढवतोय आणखी गरम वाटायला लागलं कूलर लावतोय आणखी वाटायला लागलं एसी लावतोय तिथे तुम्हाला आवाज कमी जास्त करायची सोय आहे का नाही तिथे तिथे फक्त एकाच आवाजाला रिमोट नाही बाकीचे सगळे आवाज आपले अंडर कंट्रोल आणि कोणत्या आवाजाला रिमोट नाहीये 5G रेंज मध्ये सगळं तिथे आम्हाला जे पाहिजे त्या प्रकारचं सगळं करता येत पण तरी आम्ही ते सोडून इथे येतोय त्याच कारण काय सुख आहे पण समाधान आणि म्हणून आम्हाला या समाधानाच्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याची सूत्र आमच्या संतांनी दिली आहे थोडी दुरुस्ती करतो आमच्या म्हटलं त्याच्याऐवजी आपल्या म्हणतो आपल्याला ही समाधानाची सूत्र कोणी दिली सगळी संतांनी दिलेली आहेत फक्त आम्ही ते उचकून पाहिलं पाहिजे
आम्ही त्याचा जरा थोडासा शब्दशः सोडून आमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित काही अर्थ आम्हाला त्यातून घेता येईल का या व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. कल्पना करा, जन्म तर आपल्याला आत्ताही मनुष्य जन्मच आहे आणि जन्म आपल्याला 700 वर्षापूर्वी मिळाला असता तरी मनुष्य जन्मच मिळाला असता, पण ज्ञानोबराच्या अगोदर मिळाला असता तर ज्ञानेश्वरी आपल्या कामाला आली असती का? काय लिहिले पहिलंच वाक्य, भावधरुणी वाचे ज्ञानेश्वर कृपा करी. योगायोगानं काल संध्याकाळी ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक ज्ञानेश्वरीच्या एका एका शब्दाचं विवेचन करून आपल्या दैनंदिन जीवनात ती सूत्र कशी अंगीकारता येतील याचं विशेष अशा स्वरूपाचा अभ्यास ज्ञान आणि तरुण पिढीला जागत जगातल्या तरुण पिढीला ज्ञानेश्वरीच्या संबंधाने आकर्षित करण्याचे सूत्र ज्यांच्या जवळ येते परमपूज्य डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या समवेत होतो रात्री भगवान गडाच्या शेजारी फिरता आघाडी सप्ताह चाललेला आहे त्यांच्या समवेत आम्हाला तिथे काल जाण्याचा योग होता. इंदुरीकर महाराजांचं तिथे संध्याकाळी काल कीर्तन होतं त्यांच्या समवेत होतं. काही वेगळ्या वेगळ्या अंगाने ज्ञानेश्वरी गरजे काय उचकून आनंदाचे सिद्धांत नावाचा त्यांचा युट्यूब चॅनल आहे. जगातले लोक विद्वान लोक पाहतायत अभ्यास करतात काय ज्ञानेश्वरीमध्ये कशा करतात. अरे मनुष्य शरीर आताही आहे, मनुष्य शरीर जर 700 वर्षापूर्वी तरी मिळालं असतं ना तर मात्र आपल्याला ज्ञानोबराय तुकोबराय कळाले असते का? आणि म्हणून आपलं भाग्य आपण त्यांच्या नंतर आलो आहे. मग त्यांच्या नंतर आल्यावर जर आपलं भाग्य असेल तर आम्ही त्यांच्याकडे पाहून जगलं पाहिजे ना, त्यांच्या जगण्याचा अभ्यास करून मग जगलं पाहिजे. काय सांगितलंय नेमकं, काय आहे रामायण, काय आहे महाभारत, काय आहे ज्ञानेश्वरी, काय आहे गीता, काय आहे दाता, आम्ही अभ्यासला पाहिजे का नको? अभ्यासला पाहिजे आणि अभ्यासून आमच्या दैनंदिन जीवनाशी त्याचा काही संबंध आहे का? देवानं आम्हाला त्या सगळ्याच्या नंतर जन्माला घालण्यात त्याचं काही विशेष प्रयोजन आहे का या अंगाने आम्ही त्याच्याकडे पाहिलं पाहिजे ना, त्या अंगाने पाहिलं पाहिजे. यावेळेला आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपल्याला प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव करायला मिळाला आणि परवा आपण हनुमंतराचा जन्मोत्सव केलेला. यावेळेला काबर भाग्य बोललो, मागच्या वेळेला सगळे जे राम जन्माला हनुमान जन्माला होते तेवढेच्या तेवढे या वर्षी आहेत का? घरातले नका तपासू सगळे तरी आपण यावर्षी आहोत ना. काय प्रार्थना केली का गेल्या वर्षी? नाही, या वर्षी रामजन्मेला फार आनंद आहे. पुढच्या वर्षी 2023 रामजन्मोत्सव तुम्हाला पाहायला मिळाला पाहिजे. केली का प्रार्थना? नव्हती केली. तरी पण त्यानं आपल्याला ठेवलंय का राहिलो? तुम्हाला काही शंका आहे का? ठेवलंय त्यानं. हनुमंतराचा जन्मोत्सव झाला, आपण काही प्रार्थना सुद्धा केली नव्हती की या वर्षीच्या हनुमान जन्माचा मला आनंद घेता आला पाहिजे. नव्हती केली प्रार्थना, तरी पण त्यानं आपल्याला. दुसऱ्या बाजूला आयसीयू मध्ये अशी अशी माणसं दिवसभरामध्ये त्यांच्यावर 50-50 लाख रुपये खर्च होतोय राहण्याकरता का जाण्याकरता? खर्च कशा करता चालू आहे? राहण्याकरता. तरी पण त्यांना आनंद घेता येत नाही आणि तरी मात्र त्यांना आम्हाला विना मोबदला विना प्रार्थना आनंद दिला असेल आपलं भाग्य आहे का नाहीये? आपलं भाग्य आहे. तरी पण 6 वाजता सगळ्यांना जन्माला येता आलं का इथे? सगळ्यांना जन्माला येता आलं का 6 वाजता? नाही येत आलं. का बरं? काहींचा दिवसच पहाटे सुरू होतो 8-8:30 पुढे. सरका पुढे, अजून पाठीमागं जागा नाही. आपल्या पुढे रिकामी जागा ठेवू नका. कुठेही बसा, मंडपात कुठेही बसा, आपल्या समोर रिकामी जागा ठेवायची नाही. विठाला विठाला जवळचा संबंध आहे. छोटी गोष्ट सांगतो पाहत मला. आपण काल्याच्या कीर्तनात ऐकत आलो की पूर्ण अवतार रामकृष्ण. या पूर्ण अवतारापैकी सुद्धा आपल्याला अनेक वेळेला काल्याच्या कीर्तनकाराने सांगितलेलं आहे की जेवढं चरित्र गोकुळामध्ये झालंय तेवढ्याचं फक्त उच्चारण करायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ, पण आचरण करण्यायोग्य 10 अवतार.
रामचंद्राचं जीवनचरित्र. मग कधीतरी आमच्या मनामध्ये विचार यायला पाहिजे ना की आम्ही आम्हाला का बरं त्रेता युगाच्या नंतर जन्म दिला देवानं, का बरं एवढे 108 प्रकारची रामायण आमच्या सगळ्यांच्या समोर वेगळ्या वेगळ्या अंगानं मांडलेली आहे. हे बघा, हे पुराण आमच्या किती जवळचं आणि दैनंदिन जीवनात किती गरजेचं आहे. आमचं जीवन इतरांच्या करता मार्गदर्शक बनण्याकरता ही सूत्र आमच्या करता किती महत्वाची आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हनुमंतराय रावण सीता कौशल्या सुमित्रा काही काही सगळं माहिती आहे आपल्याला, जामवंत वाली सगळे सगळे माहिती आहे. पण या एकाएकाचं जे जीवनचरित्रातला रामायणातला जो भाग आहे तो आमच्या कशासाठी दैनंदिन गरजेचा आहे. त्यांचं जीवन आमच्या करता आदर्श आहे सांगितलं जातं, तसंच आमचं धन्य झालं पाहिजे, कृतार्थ झालं पाहिजे, आदर्श झालं पाहिजे. पण काय कशानं करता येईल? रामनवमीच्या दिवशी रामाचा फोटो आमच्या स्टेटसला ठेवला, त्याच्या इतकं चांगलं पुण्य आम्हाला दुसरं कोणतंही. बरोबर का? झाली आमची जबाबदारी संपली. आमच्या फक्त भाषणात ऐकायला मिळत आहे प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या महाराष्ट्रात आम्हाला एवढं झालं का? झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्हाला काय आहे, वर्षातून दोन वेळेला एकदा तिथीप्रमाणे एकदा तारखेप्रमाणे फोटो थिएटरला ठेवायचा, चांगल्या प्रकारचा भल्ला मोठा गाडीला झेंडा लावायचा, चांगली भव्य दिव्य डीजे लावून मिरवणूक काढायची, आणि त्यानंतर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या पाट्या पाहून टापून पवित्र झालेल्या महाराष्ट्राच्या मालिक आम्हाला जन्म मिळाला यांचं सगळ्यांचं भाग्य. एवढी सगळी वाक्य आपण नेहमी ऐकायची, भाषणाच्या सुरुवातीला समारोपाला एवढी वाक्य वापरायची. झालं आमचं शिवचरित्र पण झालं, संत चरित्र पण. मी तुम्हाला सगळ्यांना दोष देतोय का? नाही, मी आपण वापरतो प्रत्येक शब्दाच्या अगोदर मी आपण शब्द वापरतो म्हणजे मी त्याच्यात आहे. आम्ही शास्त्र पुराण या गोष्टी आमच्या दैनंदिन जीवनाच्या संबंधाने जेवढ्या महत्वाने वापरल्या ना त्या तेवढ्या फक्त प्रतिष्ठेच्या करता त्याचा आम्ही लौकिक अर्थ घेतो. पण त्यातली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट आमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. मी तुम्हाला विचारतो, मला सांगा, प्रभू रामचंद्राला वनवास होता, लक्ष्मणजीला वनवास होता का? पण प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, लक्ष्मणजी वनवासाला गेले का नाही गेले? गेले. अरे का एक दोन दिवस जायचं होतं का नुसतं टूरवर? 14 वर्षाकरता जायचं आहे, आणि 14 वर्षाकरता एक भाऊ वनवासाला निघाला म्हणून दुसरा भाऊ त्याच्याबरोबर वनवासाला निघाला. मला सांगा जरा, हे दोघं एकमेकांचे सख्य भाऊ आहेत का? सावत्र गुगलवर पाहता का? हे एकमेकांचे सावत्र भाऊ आहे. पण एक भाऊ वनवासाला निघाला तर दुसरा भाऊ त्याच्यावर वनवासाला निघाला. एका भावाला वनवास मिळाला, दुसऱ्याचं नाव यादीत सुद्धा नव्हतं, त्याच्या वाट्याला राज्य मिळालं. जेव्हा पिताश्रींच्या निधनानंतर त्याला कळालं की आता हे सगळं मला करायचं, कारण हे राज्य माझ्याकरता मागून घेतलेले, माझ्याकरता प्रोग्राम वनवासाला जरा सांग सबशेन नकार दिलं नाही जमणार नाही. तो वनवासात असेल तर मी सुद्धा वनवासामध्ये वनामध्ये राहणार, तो गवतावर झोपणार मी चट्टेवर झोपणार, तो राज्यात नाही मी राज्यात राहणार नाही. ते राज्य त्याचं त्याच्या पादुका तिथे राहतील, मी फक्त प्रशासक म्हणून काम करील, पण ते राज्य माझं नाही ते मी घेणार नाही. हा त्याचा सख्खा भाऊ आहे का सावत्र? तुम्हाला काय संशय आहे का? हा त्याचा सावत्र भाऊ. अरे आम्ही कोणत्या जमान्यात आहे? एका सावत्र भावाला वनवास मिळाला, त्यावेळेला त्याचा धाकटा भाऊ म्हणतो, माझा थोरल्याच्या सुखात मी जर त्याच्या बरोबर असेल तर दुःखात सुद्धा मी त्याच्या सोबतच असलो पाहिजे. पण वनवास नाही तरी पण लक्ष म्हणजे वनवासाला जात आहे. आणि दुसऱ्याला ऐकतो मिळालं तरी त्यानं सांगितलं नाही, भावाचं ते भावाचं आणि माझं ते माझं, जे माझं आहे तेच माझं आहे, भावाचं ते माझं नाही. आणि हे एकमेकाचे कसे आहेत? सख्य भाऊ का सावत्र? सावत्र भाऊ आहे. आणि आमच्या सगळ्यांचं पक्क ठरलंय सख्खा भाऊ रामायण. हे अगोदर त्रेता युगात रामायण घडलं, त्यानंतर आम्हाला का पाठवलं? कारण सख्खा भाऊ या. आता एवढ्या मोठ्या आवाजात सांगितलंय ना, तुम्ही थोडा खुलासा करा, थोडा खुलासा करा. आपण बरं महाराज, हे सख्खा भाऊ पक्का वरी आपण गुगलवर जरी टाकलं ना तरी येत नाही कुठल्या ग्रंथामध्ये, म्हणून त्याची उत्पत्ती आहे ना काही सापडत नाही त्याचे. एक फक्त सिनेमा त्याच्या नावाने निघाल्या बाबा, तेवढा सिनेमा येतोय, बाकी काही येत नाही. पण तरी मात्र आमच्या सगळ्यांच्या
पाठ आहे. फक्त खुलासा करा मावश हो तुम्ही तेवढा. सक्का भाऊ पक्का वैरी मला मान्य, फक्त मला एक खुलासा करा भाऊ तुमचा का आमचा. हा जो तुम्ही निष्कर्ष काढलाय ना याच्यातला हा भाऊ कोणाचा आहे, तुमचा आहे का आमचा आहे, बोला ना. त्या म्हणल्या गप तुला काय करायचं. रामायण आम्ही यांना अभ्यासलं पाहिजे. लक्ष्मण जर विचारलं का जाता वनवासात, त्याने सांगितलं सुखात महालात जर मी माझ्या भावाबरोबर असेल ना, मी धाकटा म्हणून त्याच्या नंतर जन्माला आलोय तर माझी जबाबदारी आहे, मी त्या थोरल्याच्या दुःखात सुद्धा त्याच्यासोबत असलो पाहिजे. आपल्या आईचं दर्शन घेतलं आणि त्या आईला परवानगी नाही मागितली, लगेच वनवासाला निघाले. त्यानं विचारलं का आईची परवानगी घेणं शास्त्र संमत आहे, मग का मागत नाही तुम्ही परवानगी. त्यांनी दिलं उत्तर लक्षात ठेवा. लक्ष्मणजी म्हणतात इतर वेळेला आईची परवानगी गरजेची आहे, पण माझ्या भावाच्या मदतीला जाताना तुम्ही आईची परवानगी मागेल ना तर आई पहिला फटका देणार. आई फटका देणार का बरं. आपल्या सावत्र मुलाच्या मदतीला जात असला तरी तुला माझ्या परवानगीची काय गरज आहे. भूमिका कोणाची आहे, सावत्र आईची, सुमित्रीची भूमिका आहे. तुझा भाऊ आहे ना तो, त्याच्या मदतीला तू असलाच पाहिजे, त्याच्याकरता माझ्या परवानगीची गरज नाही. हे रामायण आहे. भगव्या वस्त्रात गुंडाळून ठेवायचं, आमच्या घरामध्ये ठेवायचं, आमच्या आजोबांनी आणलेलं रामायण. मग काय करायचं, फुलं व्हायचे बघते त्याचं नाही. मला असं वाटतं एक वेळेला फुल जरी नाही वाहिलं ना रामायणाच्या त्या ग्रंथावर आम्ही तरी चालेल. एक वेळेला आमच्या घरामध्ये रामाचा फोटो आमच्याकडे नसला तरी चालेल, आमच्या स्टेटसला रामाचा फोटो नसला तरी चालेल, पण या प्रकारचं बंधुप्रेम जर आमच्या जगण्या भागण्यात असेल तर ही रामाची पूजा आहे. समाधी लागली होती आपल्या पती येईपर्यंत, एवढा मोठा अधिकार आहे तिचा आणि एवढ्या अधिकार संपन्न. मराठी सांगू का, एवढी क्वालिफाईड बायको मिळाली तुम्हाला आणि तरी तुम्ही तिच्या कानावर घालत नाही की बाबा मी माझ्या भावाच्या मध्ये चालू. एक दोन दिवसाकरता चालले असते, आम्ही पण गृहित धरलं असतं, काय सांगू नका. या दोन दिवसांना आल्यावर सांगा. 14 वर्षाकरता चालले तरी तुम्ही बायकोला सांगत नाही, का सांगत नाही. लक्ष्मणजीने उत्तर ध्यानात ठेवा. लक्ष्मणजी म्हणतात त्रेतायुगात माझ्या भावाच्या मदतीला जाताना जर मी माझ्या बायकोजवळ 2 मिनिट थांबेल तर 2023 मधला कोणता भाऊ आपल्या भावाच्या मदतीला जाताना बायकोला विचारण्याशिवाय जाणार. बोला ना. तसं त्याने तसं केलं तरी पण आम्ही काय तसं करत, आम्ही विचारल्याशिवाय घर सोडत. बोला ना, सगळं मीच बोलू. आम्हाला वृत्तीनं रामायण स्वीकारता आलं पाहिजे. म्हणजे फक्त रामायणच नाही, कोणतंही संत साहित्य असून शास्त्र असून पुराण असून त्या मागच्या ज्या भूमिका आहेत ना त्या भूमिका अत्यंत व्यापक आहेत आणि त्या भूमिका चंद्र सुरेसेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या करता मार्गदर्शक आहे ना, हे विशेष आहे आमच्या पुराणाचं, आमच्या संतांच्या भावनेचं. फक्त आम्ही त्या अंगाने ते पाहत नाही, आमची अडचण आहे. कारण आपल्या सगळ्यांचं पक्क ठरलंय सक्का भाऊ. हे बघा, गोष्ट कोणती असू द्या, बर लहानपण आहे का नाही आपल्या सगळ्यांचं, सगळ्यांचं लहानपण आठवा. सगळ्यांच्या लहानपणामध्ये शाळेतून जर घरी आलं तर एकत्र कुटुंब पद्धती असायची. घरामध्ये कोणीतरी एखादी म्हातारी आई किंवा आजी चुलती कोणीतरी असायचं. शाळेतून घरी आलेल्या मुलाला संध्याकाळी जेवायला दिलं पाहिजे. अशा गरम मध्ये जर कदाचित भाजी राहिली नाही सकाळची तर ती भाकरी चुरायची, त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकायचं, ते दूध भाकरी एका ताटात दिली जायची. दोघं भाऊ त्याच्यामध्ये एकत्र जेवत होते का नव्हते जेवत, एकाच ताटात खात होते. काय भाजी भाकरी जे असेल, दूध असेल, गुळाचा काला असेल, काहीतरी जे असेल ते, पण एका ताटात खात होतो का नाही आपण सगळे खात होतो. 10वीच्या अगोदरचे दिवस आठवतो नाही मला, चांगले आठवत. ते भाऊ असो बहीण असो एकत्र जेवण करायचे. आपलं पोट भरत आलं का उरलेलं आहे तो काय करायचा, तिकडे सरकवायचा समोर. कारण त्याला माहिती आता म्हातारं विचारणार आहे हे उष्ट का बरं राहिलं, ते उष्ट राहिलं विचारलं का म्हणायचं माझं नाही कोणाचं आहे, माझं मी संपवलं, हे कोणाचं राहिलंय. बोला ना थोडं मोठ्याने बोला, तुमच्याकडे कुठं कॅमेरा चालू आहे, बोला बोला कोणाचं राहिलं आता हे, आता हे त्याचं राहिलं, हे माझं नाही.
आणि अडचण काय झाली आपण शिकलो 12वी 12.5वी आणि शिक्षण झाल्यावर आपल्याला रिअल इस्टेटचे भाव कळले आणि जेव्हा आपल्याला कळलं की हायवेच्या कडेचा भाव काय आहे समुद्राच्या कडेचा भाव काय आहे नदीच्या कडेचा भाव काय आहे गावठाणातला भाव काय आहे कलेक्टर येण्याचा भाव काय आहे आणि हे भाव कळल्यापासून मग आपलं काय ठरलं माझं ते माझंच आहे आणि भावाचं सुद्धा घ्या हे रामायण आहे जोपर्यंत आम्हाला स्थावर जंगम एस्टेटच्या किमती माहिती नव्हत्या ना तोपर्यंत आम्ही म्हणत होतो माझं नाही ते कोणाचं आणि मग आमचं एकदा सगळ्या जगातल्या किमती आम्हाला कळायला लागल्या मग माझं पण माझच आहे आणि त्याच पण भरताला विचारलं तुला राजगादी नको ना घेऊ नको ठीक आहे नको घेऊ पण तुला कुठे कायमची मिळाली 14 वर्षानं तो वनवासानं आला तर त्याच्यात देऊन टाक ना तोपर्यंत फक्त तुला घ्यायची आहे तुला कुठे अधिकार सांगायचा त्याच्यावर 14 वर्षानं तू येईल त्याला देऊन टाक एवढंच पत्रिकेत छापावली माजी नगर अध्यक्ष भरतानं सांगितलं ते जमणार नाही का जमणार नाही कारण तो थोरला म्हणून जन्माला आलाय आणि हा राज्याचा अधिकार कोणाचा आहे त्याचा आहे म्हणजे त्याच ते त्याचच आहे ते माझ नाही फक्त असं सांगणारा भरत हा रामाचा सक्का भाऊ होता का सावत्र आणि आपलं पक्क ठरलंय रामानं जितक्या सहजतेनं राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली होती ना तितक्या सहजतेनं त्यांनी वनवास स्वीकारला म्हणजे बघा ना अलीकडच्या भाषेत ज्याचं तिकीट फायनल झालं होतं तो वनवासाला गेला आणि भरताचं तिकीटाच्या यादी सुद्धा नाव नव्हतं त्याला मात्र दुसऱ्या दिवशी राज्यपद मिळालं प्रभू रामचंद्र आम्हाला शिकवतात सुखश्चनंतर दुःख दुःखश्चनंतर सुख सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हा जीवनाची रीत आहे देव असला तरी सुख आणि दुःख टाळता आलं नाही जितक्या सहज त्यानं राज्याभिषेकाची तयारी स्वीकारली होती ना तितक्या सहज त्यानं वनवास स्वीकारला आपली आई होती कैकेयी त्या कैकेयीला सगळ्या जगानं दोषी धरलं 2023 पर्यंत कैकेयीला तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाने अजूनही स्वीकारलेलं नाही तुमच्या कोणाच्या नातेवाईकात कैकेयी कोणाचं नाव असलं तर बोटवर करा पण याच प्रभू रामचंद्रनं सांगितलं कैकेयी दोषी नाही आहे म्हणून जातानाही कैकेयी मातेचं दर्शन आहे 14 वर्षानं पुन्हा आल्यावर ज्याच्यामुळे वनगमन करावं लागलं तरीही पुन्हा आल्यावर पहिलं दर्शन कैकेयी मातेचं घेतलं त्यानं विचारलं का बरं ते म्हणतात ती माझी आई आहे आणि माझी आई माझ्या अकल्याणाचा विचार करणार नाही सावत्र असली तरी हे रामायण आहे आणि आम्हाला अलीकडच्या काळामध्ये थोडं शिकलं तर असं वाटायला लागलं अहो आमचे आई वडील वगैरे जरा थोडेसे जुन्या विचारांचे आहेत ना आमच्या करिअरच्या आड येतात त्या त्यांना तेवढं विजन नाहीये कोणाला आई बापाला आणि इकडे रामचंद्र आम्हाला सांगतायत सावत्र असली तरी माझ्या अकल्याणाचा विचार आमचे आई वडील करणार नाही का करणार नाही ते म्हटले अयोध्येचा राजा झालो असतो तर अयोध्येतली प्रजा जर सुखी राहिली असते पण काही काही मातेपणी मी वनवासामध्ये आलो तर तिकडे मला महागुरु अगस्ती महाराजांची भेट झाली महामती महाराजांची भेट झाली सुतेक्ष मुनींची भेट झाली तिकडे शबरी मातेची भेट झाली आणि या सगळ्या जंगलामध्ये असणाऱ्या ऋषी मुनींचं मला त्यांच्यामुळे दर्शन झालं आणि त्यांच्या जीवनातलं दुःख मला कमी करता आलं हा सगळा भाग दंडकारण्याचा भाग होता इकडे जर त्यावेळच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र महाराजची अगस्ती महाराज वगैरे येऊन गेले नसते ना तर आजही इथे सगळ्या प्रकारचं काय राहिलं असतं जंगल राहिलं असतं आणि म्हणून प्रभू रामचंद्राने सांगितलं मला जंगलातल्या सगळ्या लोकांचं देवदेवतांचं तिथल्या ऋषी मुनींचा साधुसंतांचं कल्याण कोणामुळे करता आलं या कैकेयीने वनवासाला पाठवलं ना म्हणून मला करता आलं म्हणजे जीवनातल्या प्रत्येक सुख दुःखाच्या गोष्टीकडे सकारात्मकतेनं पाहायला लावत ना हे रामायण आहे पण आम्ही मात्र त्या अंगानं रामायणाकडे पाहतो का पाहत नाही आम्ही त्याला फक्त पारायण डोकं टेकवणे फुलं वाहणे अगरबत्ती लावणे आणि रामाचा फोटो स्टेटसला ठेवणे बस मी तुम्हाला दोष म्हणतोय का नाही
आम्हाला खऱ्या अर्थानं शास्त्र पुराणाला आमच्या सगळ्यांकडून काय अपेक्षा होती, कोणत्या अंगाने आम्ही शास्त्र पुराण स्वीकारायला पाहिजे होतं ना, या दृष्टिकोनातून आम्ही त्याचा अभ्यास अध्ययन चिंतन करायला पाहिजे. बघा रामायण जे आहे ना, समग्र रामायण, या रामायणाचा कुटुंब व्यवस्था ही आत्मा आहे. मूळ गाभा जर रामायणाचा काय असेल तर तो काय आहे, कुटुंब व्यवस्था आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था राहिली नाही. कुटुंब व्यवस्था जर टिकली असेल ना कोणाची इकडे, कुठे जर कुटुंब व्यवस्था टिकली असेल ना, तर मला माफ करा पण ही कुटुंब व्यवस्था पुरुषांच्या मुळे टिकलेली नाही, तरी कुटुंबस्था जर कुठे टिकली असेल तर त्यांच्या माता भगिनींच्या मुळे टिकलेली आहे. टाळ्या बाजवा जोरदार यांच्याकडे. मी जबाबदारीनं बोलतोय, दोघ जण सख्य भाऊ एकाच रक्ताचे आहेत ना, ते एका विचारनातील काय विशेष गोष्ट आहे हो, पण रक्तानात्याचा संबंध नसलेल्या आमच्या माता भगिनी इकडे येतात, आपल्या घराचा आई वडील सगळ्यांना सोडतात आणि इकडे येऊन पुन्हा गुन्हा गोविंदाने एका ठिकाणी एका विचारानं राहतात. विशेष कोणाचं आहे, यांचं आहे का यांचं आहे, विशेष यांचं आहे. कारण त्यांचा आणि यांचा 25 वर्ष अगोदर संबंध नसतो, नंतर संबंध आल्यावर सगळ्या ऍडजस्टमेंट करून मग ती कुटुंब असता एकत्र ठेवतात. त्याग आहे त्यांच्याकडे, सोशिकता, सहनशीलता, विशेष गुण आदिशक्तीनं तुम्हाला दिलेले आहेत. फक्त माझी शंका म्हणून विचारतो, कुटुंब व्यवस्था टिकली असेल ती जर बायांमुळे असेल, महिलांमुळे असेल, तर मोडकळी झाली कोणामुळे? बोला ना, घ्या आमचं नाव, घ्या घ्या म्हणा म्हणा. बाबा मला एक गोष्ट कळली नाही, तुम्ही खूप जग पाहिले माझ्यापेक्षा. अनेक वेळेला आपण पाहतोय ना की दोघ जण भाऊ असतात, चौघ जण भाऊ असतात, वेगळे निघतात, काय विशेष आहे त्याच्यामध्ये, वेगळे निघाले काय विशेष. बघा जन्माला येताना कसे आले, वेगळे आले, राहताना वेगळे राहिले, काही विशेष आहे का? काही विशेष गोष्ट नाही. माझी शंका काय आहे, या दोघा भावांना वेगळंच निघायचं होतं ना, काही हरकत नाही. प्रेम राहत असेल ना तुम्ही भिंतीनं वेगळे राहिले ना, काही विशेष गोष्ट नाही. माझी शंका काय आहे, वेगळंच राहायचं तर मग लग्न अगोदर का नाही राहिले? कोणामुळे? हे रामायण आहे. तुम्हाला काय वाटलं, मंथरा संपली काय? नाही, अपडेटेड वर्जन आहे. हे बघा, सीता माता जी आहे ना, सीता माता ही 3 सावत्र सासांच्या मध्ये, म्हणजे तिला 3 सासू आहेत, तिघींच्या मध्ये राहणारी सीता माता. सीता माता म्हणजे सामान्य समजू नका, सीता माता म्हणजे आदिशक्ती जगज्जननी आहे स्वतः. बर, तिचे जे वडील आहेत ना, राजा जनक म्हणजे सार्वभौम सत्ताधीश आहे, आणि या सार्वभौम सत्ताधीशाची सीता माता ही एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे जनकाची सगळी इस्टेट कोणाची झाली? युट्यूबला पहा. अरे इथे आम्हाला भाऊ आहे तरी पण आम्ही हक्कसोड पत्रावर तेवढ्या गायगाई सही करत, द्या नाही म्हणतात, द्या. एक लाईव्ह आहे, मी काही त्यांना शिकून नाही आलो अगोदर. मग तिला तर कोणीच नाही, तिच्या बापाची सगळी इस्टेट कोणाची झाली? तिची. म्हणजे एवढ्या मोठ्या श्रीमंत बापाची श्रीमंत मुलगी. बरं, तिचा जो सासरा आहे राजा दशरथ हाही सार्वभौम सत्ताधीश. बरं, तिचे जे पती आहे मालक प्रभू रामचंद्र, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान आहे, पूर्ण अवतार रामकृष्ण पाहिलं बघा, एवढा मोठा तिचा मालक आहे. बरं, ही काही सामान्य नाही ना, प्रभू रामचंद्राचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार कोणाचा आहे? सीता मातेचा. अलीकडच्या भाषेत सांगू का, दोघांचं क्वालिफिकेशन सारखंच आहे, नाही कळालं? दोघांना सारखाच पगार आहे, आता कळालं? म्हणजे अलीकडच्या काळामध्ये सारखं शिक्षण आणि सारख्या नोकऱ्या पाहून लग्न होतात, हे अलीकडचं नाही आहे, त्रेतायुगापासून आहे. मग ज्या सीता मातेचा एवढा मोठा अधिकार आहे, तिचा मालक एवढा अधिकार संपन्न आहे, तिचा बाप एवढा मोठा श्रीमंत अधिकार संपन्न आहे, तिचा सासरा एवढा मोठा अधिकार संपन्न आहे, ती स्वतः एवढी अधिकार संपन्न आहे, ती आदल्या दिवशी राज्याभिषेकाच्या तयारीला होती आणि दुसऱ्या दिवशी वनवासाला निघाली. एकुलता एक बापाची एवढी मोठी श्रीमंत मुलगी, अधिकार संपन्न मुलगी, पुन्हा वनवासाला जायला निघाली, तिनं कोणतीच तक्रार केलेली नाही. सीता माता आम्हाला शिकवते, पतीच्या सुखात जर मी त्याच्या सोबत असेल तर त्याच्या दुःखात सुद्धा मी त्याच्या सोबत असलेच. आता हे उत्तर तर तुम्हाला द्यावं लागेल ना, यांना विचारू.
असलीच पाहिजे. सीता मातेनं एकदाही असा शब्द काढला नाही की माझ्या बापाच्या घरी येऊन अलीकडच्या काळात आम्हाला घराघरात ऐकायला मिळते हे तुमच्यासारखं मला ऍडजस्ट करता येणार नाही, मला आमच्या बापाच्या घरी आमच्या पप्पांकडे होते. तिकडे काय आहे इथे काय पा. आमचं यशस्वी ग्रस्त आश्रम कुठे आता आम्ही ज्या परिस्थितीत आहोत ना ते वर्तमान आम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. कुटुंब व्यवस्था टिकण्याकरता आणि इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करता करता मला स्वतःच्या जीवनामध्ये केवढ्याही मोठ्या सुख दुःखाला सामोरं जावं लागलं तरी माझी तयारी आहे हे रामायण आहे. पण आम्ही मात्र पक्क ठरवलंय बोला हा हे बघा या प्रकारचा हा सगळा अधिकार ज्या लोकांकडे होता त्या सगळ्यांनी ह्या ज्या गोष्टी केल्यात ना या येणाऱ्या काळातल्या लोकांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी केलेलं आहे. ती गोष्ट विसरू नका. चमत्कार करणं हे आमच्या संतांचा आणि शास्त्र पुराणाचा उद्देश नव्हता. त्यातून आम्हाला काय सिद्धांत घ्यायचा आहे ना तो महत्वाचा. आणि म्हणून रामायणातल्या प्रत्येक गोष्टी ज्या घडल्यात ना या गोष्टी आमच्या करमणूक करण्याकरता घडलेल्या नाहीत तर त्या प्रत्येक गोष्टीतून आम्हाला दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी महत्वाची सूत्र आमची कुटुंबस्था बळकट करून नात्या नात्यांच्या मधलं प्रेम समृद्ध करता करता आमचा प्रपंच सुद्धा यशस्वी झाला पाहिजे या भावनेतून आहे. गृहस्थाश्रमी माणसाकरता रामायण रामायणातला प्रत्येक पात्र हे अत्यंत मार्गदर्शक आहे. आम्हाला त्या अंगाने स्वीकारता आलं पाहिजे. आणि या प्रकारचा हे बघा परवा आपण ज्या हनुमंतरायाचा जन्मोत्सव केला का नाही स्वतः तुकोबाला त्या हनुमंतरानं विचारतात की इथून पुढच्या वाटेत आम्ही भक्ती कशा प्रकारे करू सांगा तुम्ही काय भक्तीच्या क्षरणक्षण देवाचं नामस्मरण नामचिंतन केलेलं आहे. प्रत्येक युगात तुकोबाला देवाच्या बरोबर आहे. तरी तुकोबाला हनुमंतराला विचारतात सांगा मी कशा पद्धतीने भक्ती करू परमार्थ याचा अर्थ काय आहे. आम्हाला सगळ्यांना श्री तुकोबाला असं सांगतात आमच्या सगळे असणारे देवदेवता सगळे संत शास्त्र आणि पुराण हे आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवण्याकरता आलेलं आहे. आम्ही फक्त त्याला विचारलं पाहिजे नाहीतर तुकोबाला काय गरज होती का त्यांना मार्ग विचारण्याची. त्यांना अगोदरचं ज्ञान नव्हतं का होतं ना पण ते त्यांच्यासाठी नाहीये ते आपल्यासाठी आहे. की आपण याला विचारा रामायणाला विचारा महाभारताला विचारा गोपालकृष्णाला विचारा प्रभुरामचंद्राला विचारा ज्ञानोबराय तुकोबाला विचारा नामदेव महाराज गोरोबा काकाला विचारा चोकोबाराय सावता महाराजाला विचारा निळोबरायपर्यंत विचारा की बाबा आम्ही कशा पद्धतीने आमचा संसार प्रपंच यशस्वी करू. श्री तुकोबर आपल्याला सांगतायत आपल्या सगळ्यांचा संसार आणि प्रपंच अर्थात प्रपंच आणि परमार्थ यशस्वी होण्याकरता आमच्याकडे महत्वाचे अशा प्रकारचे काही सद्गुण असले पाहिजे की जे याच्या अगोदरच्या सगळ्यांच्या जवळ होते ते सगळ्या लोकांचे आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत. आपलं जीवन आदर्श होण्याकरता कृतार्थ होण्याकरता धन्य होण्याकरता आमच्याकडे जे महत्वाचे पाच सद्गुण पाहिजेत ना त्यापैकीचा पहिला सद्गुण अभंगाच्या पहिल्या तेच संसारी धन्य आहे की ज्यांच्या ठिकाणी दया आहे.
देवाच्या ठिकाणी दया आहे. जगप्रसिद्ध उदाहरण तुम्हाला माहिती आहे, भगवान गोपाल कृष्णानं पहिल्याच अपराधात ज्याचा शिरच्छेद करायला पाहिजे होता किंवा करण्याच्या योग्यतेचा जो होता, परंतु मात्र त्याच्यावर 99 वेळेला दया दाखवली. शिशुपालाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. मी म्हणतो शिशुपाल फडाळ बाजूला ठेवा. शिशुपालाचं चरित्र आपण श्रीमद भागवतात अनेक वेळेला ऐकलं असेल. त्याच्या स्वतःचा सख्खा चुलत मामा होता, सोडला का? नाही सोडला. रावण होता, सोडला का? एवढा सामर्थ्यवान होता, एवढा श्रीमंत होता, एवढा त्याचा स्वतःचा अधिकार होता, पण सोडला नाही. अरे त्यानं इतकी जवळजवळची माणसं सोडली नाहीत, पण आम्हाला मात्र सोडलंय. आम्ही त्याची आठवण काढतो का नाही मला माहित नाही, पण तो मात्र रोज आपली आठवण. खरा देवाचा नियम काय? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी. तरीही मात्र त्यानं आपल्याला ठेवलंय. आपण खरोखर साधू संतांच्या आचारसंहितेत जीवन जगतोय का नाही आपल्याला माहिती नाही, तरीही आपण या मंडपात श्वास घेतोय त्यानं ठेवलं म्हणून का आपण राहिलो म्हणून. म्हणा मी अलार्म लावला होता नाही, आपण त्यानं ठेवलंय. दया नाही तर काय त्याची? शिशुपालाला त्यानं त्याचा वध करायला पाहिजे होता, तसा आमचाही नंबर आतापर्यंत लागला असता. मी म्हणतो शिशुपालाला तरी 99 वेळाच फक्त दया दाखवली आहे, 99 वेळाच. आपली मोजली तर हे मगाशी जे सगळं सांगितलंय या अर्थानं जर त्यानं आपला प्रत्येक अपराध मोजला तर शिशुपालाचे जास्त आहे का आपले जास्त आहे? आमच्या ठिकाणी दया असली पाहिजे. दयावंत जे अंतरी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माणसाची देवाच्या संतांच्या ठिकाणी आणि जीवाच्या ठिकाणी दया असली पाहिजे. माणसाची काही विशेष गोष्ट नाही, चराचर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीबद्दल दया असली पाहिजे ना, हे संत साहित्य आहे. आपण ऐकत आलोय भूत दया गायी पशूंचे पालन तानेल्या जीवन. आता अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावर लोक आपल्याला शिकवतात, तुमच्या घरातल्या अंगणामध्ये चिमण्यांना दाणे टाका, टेरेसवर चिमण्यांना पाणी ठेवा. टाकतात की नाही असे मेसेज आता आपल्याला रोज टाकतात. अरे बाबा ना, आम्हाला हे 2023 मध्ये तुम्ही चिमण्या कावळ्यांना पाणी ठेवायला सांगणार ना, पण आम्हाला आमच्या संतांनी तेव्हाच सांगून ठेवले 17व्या शतकामध्ये भूत दया गायी पशूंचे पालन दाणेल्या जीवन. आमच्या समोर जो आदर्श आहे तो आदर्श कोणाचा आहे? काशी यात्रा पूर्ण होत होत आली होती, 4-2 दिवसाच्या मुक्कामावर आल्यावर वाळवंटात पडलेल्या गाढवाला काशी नांदलेलं तीर्थ पाहताना नाथ महाराजांचा आमच्या समोर आदर्श आहे. गंगेचं पाणी होतं गंगोदर आणि त्या गाढवाला पाहायला निघाले. पाणी जे आणलं होतं ते काय असं जाऊन ट्रेननं आणलं नव्हतं. बाय काशी यात्रा करण्याच्या करता तो सूत्र आहे, घरून निघायचं आहे, रामेश्वरला जायचंय पायी. रामेश्वरला जिथे स्नान केलंय तिथे स्नान केल्यानंतर तिथून वाळू घ्यायची. त्या वाळू मध्ये मेन माहिती तुम्हाला, मेन म्हणजे इंग्रजीतलं एमईएन मेन ते नाही. पूर्वीच्या काळातल्या बाया कपाळाला कुंकू लावायच्या, त्याच्या अगोदर मेन लावत होत्या. पूर्वीच्या युट्यूबला जाऊन पहा मेन. त्या मेन वाळू मध्ये कालवायचं, त्याची पिंड तयार करायची, ती पिंड घ्यायची, तिथे रामेश्वरला स्नान करायचं, ती पिंड घेऊन काशी विश्वेश्वरला जायचं, तिथे प्रयागराजला स्नान करायचं, तिथून कावड भरायची, ते पाणी आणून रामेश्वरला त्या पाण्यानं स्नान करायचं, ते पाणी आपल्या घरी घेऊन जायचं. त्यावेळेला काशी यात्रा पूर्ण होत होती. आता लोक कशी कशी काशी करतात, काशी म्हणजे तीर्थयात्रा करतात म्हणतो बरं. अशा प्रकारची यात्रा बैठक ते रामेश्वर, रामेश्वर ते काशी विश्वेश्वर, काशी ते पुन्हा रामेश्वर, असा प्रवास पूर्ण व्हायला आला. आणि तेवढ्यात गाढव दिसलं, आजूबाजूला शोधाशोध केली पण पाणी दिसलं नाही. त्यावेळेला त्याने ठरवलं की आता याचा प्राण माझ्या डोळ्यासमोर जर गेला तर उपयोगाचं नाही, म्हणून त्याने कावडीतलं पाणी काढलं आणि गाढवाला पाजायला निघाले. सोबत जे तीर्थकर त्यांच्या सोबत होते ते म्हटले एवढ्या लांबचं पाणी आता गाढवाला पाजायचं म्हणजे यांचा काय चाललाय? आणि
गाढवाला पाणी पाजलं आणि गाढवाला चतुर्भुज रूपामध्ये येऊन त्या ठिकाणी भगवान रामेश्वराचं दर्शन घडलं. देवाचं दर्शन घडलं की पाहिलं सोबतचे लोक म्हणले नाथ महाराजच बरोबर होतं, आपलाच काय झाला, या येतच होते. मी कशा करता बोलतो, चराचरातल्या सृष्टीमधल्या प्रत्येक सर्वाभूती पाहे एक वासुदेव हे शिकवले आपल्याला साधू संतांनी. आपल्या सगळ्यांची अडचण अशी आहे, म्हणजे तुमची नसेल कदाचित, पण माझी सांगतो, त्यांना गाढवात देव दिसला होता, आम्हाला देवात सुद्धा माणसात बहुत दूर की बात होती. नाही तर माझं तुम्हाला खोटं वाटतं मला सांगा. तुम्ही त्या अनंत चतुर्दशीला आपल्याकडे गणेशोत्सवाचं सगळे सांगर समारोप असतो. माझे जेवढे सगळे मित्र तरुण पिढीचे सगळ्यांच्या स्टेटसला मी पाहत होतो, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला, असा गणपतीचा पाठमोरा फोटो हात जोडलेले आणि त्याला काही दर्दभरी गीतं लावलेली महाराजांनी, अशी त्याला रडणाऱ्या स्माइली लावलेल्या सगळ्या स्टेटसला पाठीमागून, आणि काहीतरी असं गाणं लावलेलं, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला. मी म्हणलं गड्या पोरा हवालदीन झाले, आता आता जर ही धरली नाही तर ही गणपती माग उडी टाकणार, कारण का गणपती बाप्पा गेले यांना करमत नाही. दुसऱ्या दिवशी पाहिलं तरी सगळी पोरं काळी पिशवून दर्शन मारित उभे होते. मी म्हणलं अरे काल तर करमत नव्हतं देवाकडे, आज तुम्ही इकडे. ते म्हणले महाराज तुम्हाला कळायचं नाही, अनंत चतुर्दशी आणि प्रतिपदेच्या मध्ये दोनच दिवस सापडतात, त्याच्या संधीचं सोनं करतो. कशासाठी दोन दिवस सापडतात, तुम्ही 4G रेंज मध्ये का 5G मध्ये, हा कळालं अरे. म्हणजे आम्ही इकडे चिमण्या कावळ्याला पाणी ठेवायचं, आमच्या अंगणात दाणे टाकायचे, टेरेसला पाणी ठेवायचं, आणि कोंबड्या बकऱ्यांची जबाबदारी का तुमच्या दिली का? यांना असं वाटतं महाराज आठवड्यात दोन रविवार पाहिजे सुट्टी करता नाही, कशा करता हे अंदर की बात. मी कशा करता बोलतो, अरे आमच्या ठिकाणी सामान्यपणानं जीवाच्या संबंधित आमच्या ठिकाणी दया असली पाहिजे. कुटुंब व्यवस्थेमध्ये दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये ज्यांनी आम्हाला जग दाखवले त्यांच्याही प्रती आम्हाला बऱ्याच वेळेला दया दिसत नाही. ज्या वेळेला आणत असतात ना, आणताना त्यांचा जेवढा हुकूम पाळला जातो तेवढाच ते आणायचे बंद झाले, उलट त्यांच्या व्यवस्थेला आम्हाला माणूस दोन माणूस ठेवण्याची वेळ येते, त्यावेळेला पहिलं देत होतो तेवढ्याच सन्मानानं आम्ही त्यांना देत. याचा अर्थ ज्याने आम्हाला जग दाखवलं त्यांच्याही प्रती आमच्या मनामध्ये त्याग तयार राहिली. दयावंत जे अंतरी ते संसारी, एक संसारी धन्य आहे ज्यांच्या मनामध्ये दया आहे. स्वतः मुक्ताबाई आम्हाला ज्ञानोबराच्या संबंधाने शिकवतात ना, संत तोची जाना जगी दया क्षमा, ज्यांच्या ठिकाणी दया आहे तो सामान्य नाही आहे, संत आहे. म्हणून आपल्याही ठिकाणी दया असली पाहिजे. आमचं जीवन येणाऱ्या काळातल्या लोकांच्या करता मार्गदर्शक ठरलं पाहिजे. आमच्या आदर्शाच्या यादीत कोणी ना कोणी तरी आहे म्हणून आपण इथपर्यंत आलो आहे. मग आमच्या आदर्शाच्या यादीतल्या लोकांच्या ठिकाणी दया असेल, आमच्या आदर्शाच्या ठिकाणी जे लोक आहेत ना त्यांच्या ठिकाणी जर त्याग परोपकार असेल, तर आमच्याही ठिकाणी अशा प्रकारची दया आणि त्याग परोपकार असला पाहिजे, जेणेकरून आम्ही कोणाच्या तरी आदर्शाच्या यादीत असलो पाहिजे. त्याकरता दुसरं सूत्र मारतो आपण त्याच्या दुसऱ्याच्या
आले घर जा वैकुंठी अगोदरच्या काळातले साधू संत हे उपकारासाठी इथे आले होते म्हणून जर त्यांचं जीवन धन्याने कृतार्थ असेल तर आमचंही जीवन कृतार्थ होण्याकरता आमच्याकडे दुसरा सद्गुरू म्हणजे परोपकार असला पाहिजे कोणाच्या ना कोणाच्या तरी त्यागानं आपण इथपर्यंत आलेलो हे आपल्याला मान्य करावं लागेल जर कोणाच्या तरी त्यागानं आपलं जीवन इथपर्यंत आलं असेल तर आमच्याही जीवनामध्ये परोपकार घडला पाहिजे काही ना काहीतरी त्याग आमच्या जीवनामध्ये असला पाहिजे आमच्यामुळे सुद्धा कोणीतरी उभं राहिलं पाहिजे कारण आम्ही कोणामुळे तरी उभं आहे आम्ही कोणामुळे तरी उभं राहिलो असू तर आमच्याही जगण्या वागण्यामुळे कोणीतरी उभं राहिलं पाहिजे त्यालाही आमचा आधार वाटला पाहिजे त्याच्याकरता आमच्याकडून काहीतरी त्याग घडला पाहिजे तुकोबारान आपल्याकरता दोन पर्याय दिलेत ते म्हणतात सामान्यपणे आपल्या सगळ्यांकडून खूप मोठा परोपकार झाला पाहिजे पण जर खूप मोठा परोपकार करणं शक्य नसेल निदान थोडा तरी परोपकार आमच्याकडून घडला पाहिजे तुका म्हणे फार थोडा तरी खरं म्हणजे मराठी व्याकरणामध्ये तरी हा शब्द इथे तुकोबारायांनी नाईलाजास्त वापरलाय खरी अपेक्षा काय फार झाला पाहिजे पण शक्य नसेल तर ते म्हणतात की थोडा तरी नाईलाजास्त पहिला पर्याय तुका म्हणे फार परोपकार शक्य नसेल तर आम्ही परोपकार केल्याशिवाय त्या परोपकारापासून वंचित राहू नये ना म्हणून नाईलाजास्त थोडा तरी नाहीतर त्यांची अशी अपेक्षा आहे का नाही सगळा सप्ताह केला पाहिजे पण ठीक आहे नसेल सगळा सप्ताह शक्य तर एका दिवसाचा खर्च तरी केला पाहिजे थोडा तरी नाही एका दिवसाचा जमत तर एका वेळेचा खर्च तरी केला पाहिजे थोडा तरी नाही एका वेळेचा जमत तर निदान काही जसं आमच्या किरण रावांनी केलं तसं एखाद्या दोन कीर्तनकारांच्या त्याच्या तेवढ्या पुरतं संयोजन केलं पाहिजे अन्नदानाचं पुरतं काहीतरी संयोजन केलं पाहिजे नाश्त्याचं काहीतरी संयोजन केलं पाहिजे नाही जमत थोडा तरी इच्छा असेल करायची करता येईल काय करता येईल इथे येऊन विनाचा प्रहरा करता येईल काहीच नको नुसतं नामस्मरण नामचिंतन काही काही माणसांना बाबा जमत नाही विण्याचा पारा करणं का बरं जमत नाही नेमका तेवढ्यातच एखाद्याने फोटो काढून घेतला सोशल मीडियावर व्हायरल केला तर केवढंच जाऊ जायचं जमत नाही त्यांना पण काहीतरी परोपकार करायची इच्छा असेल करता येईल ना काय करता येईल इथे सडा रांगोळी करता येईल चट्या सदरांच्या जात्राचं काम करता येईल काही ना जमत नाही चट्या सदरांच्या जात्राचं का बरं कपडे अटॅक पडतात सडा रांगोळी जमत नाही का बरं मॅचिंग डिझाईन खराब होते सगळं शोरूम बिघडतंय आणि कपडे डाग पडले निघत घ्या पण काहीतरी करायची इच्छा असेल करता येईल ना करता येईल काय करता येईल हजार दोन हजार दहा पाच हजार रूप देता येतील हजार दोन हजार बस का काउंटरवाले नाही तर ते म्हणा मी म्हणलो दोन हजार म्हणून सगळे शेकर भाऊ तसेच करायचे हजार दोन हजार रुपये करून घेत नाही आपल्याला तेवढा हजार दोन हजार शक्य तरी पण काहीतरी करा वाटलं करता येईल काय करता येईल पावणे आठला घरून निघायचं आठला मंडपात यायचं नऊ वाजे दहा वाजेपर्यंत ऐकायचं संपलं म्हणजे निघून जायचं का बरं काही दिलं नाही तर काही घ्यायला नको फक्त रवणं काही काही माणसाला ऐकायचं जमत नाही त्यातल्या त्यात आजी दुसऱ्याचं ऐकायचं म्हणजे अजिबातच जमत नाही पण तरी पण काहीतरी परोपकार करायचा करता येईल काय करता येईल पावणे दहा ला घरून निघायचं दहा ला इथे यायचं पहिल्याच पण केला इकडे तोंड करून उभा केला होता का इकडे तोंड करून उभा केला होता काय काय माणसांना गप गळायचं पण जमत नाही पण तरी पण परोपकार करायची इच्छा असेल ना आई करता येईल सोय ज्ञानोबराय तुकोबराय जेवढे व्यापक आहे तेवढे व्यापक कुणीच नाहीये सगळा नाही जमत एका दिवसाचा नाही जमत एका वेळेचा नाही जमत रोख जमत नाही पहारा जमत नाही चटाया सत्रांची यात्रा जमत नाही नुसतं जेवायचं जमत नाही नुसतं ऐकायचं जमत नाही आणि तरी पण आमच्याकडून काहीतरी परोपकार व्हावा असं वाटत असेल ना तरी सुद्धा सोय आहे काय सोय आहे चालू असलेल्या कार्यक्रमातल्या चुका शोधायच्या नाही आणि शोधल्या तरी उद्या हॉटेलात बसून त्याची चर्चा करायची परोपकारच आहे हा सुद्धा परोपकार आहे
अनेक मोठे मोठे उत्सव या परोपकारामुळे एवढा उपकार नसल्यामुळे बंद झाले. काहीतरी का बरं हे बघा, आम्ही केलेला जे काही निर्माण केलं असेल ना ते सुख वस्तू जगातलं एकतर संपेल तरी नाही तर आमच्या दुःखाचं कारण तरी बनेल. नाही ते संपलं तर आम्ही तरी संपू. पण आमच्याकडून जर काही परोपकार झाला असेल तर एक म्हणजे आम्ही संपू, आमच्या रक्ताने त्याचे लोक संपतील, पण आम्ही केलेला परोपकार मात्र संपणार नाही म्हणजे नाही. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो आहे. कोणाचे फोटो आहेत? देवाच्या फोटो बद्दल मी बोलत नाही. आपल्या घरातले आई वडील आजी आजोबा त्यांचे फोटो आपल्या घरात आहेत त्याच्याबद्दलही मी बोलत नाही. आमची वारकरी मंडळी काकड्याचं भजन संपलं त्या अंगाला पांगला सुरू व्हायच्या अगोदर एक भजन करतात. दिल्लीमध्ये मोठ्या ठेक्यात असतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोलला शेख मग सावता माळी कोरा कुंभार जनाबाई मीराबाई बैनाबाई एकनाथ नामदेव तुकाराम खेळो. यापैकी एखादा का होईना फोटो आपल्या घरात आहे का नाही आहे का नाही? काय त्यांचा ना आपल्या रक्ताचा संबंध आहे का? नाही. पण त्यांचा फोटो का आमच्या घरात आहे येथे उपकारासाठी? काय काय माणसांच्या घरात यांचे फोटो नाहीत ते म्हणतात तुमच्या संतांनी काही सगळ्यांना सारखं शिकवलं नाही त्याच्यामुळे त्यांचा फोटो नाही. बाकीचं तुम्ही सगळे 5G रेंजमध्ये मग यांच्या घरात फोटो नाही का? आहे ना. कोणाचे फोटो आहेत? छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजर्षी शाहू महाराज, स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, मंगल पांडे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, आगरकर, गोखले, आहे का नाही यांचे फोटो आपल्या घरात? याच्यातला कोणाचा ना कोणाचा फोटो आपल्या घरात आहे का? आहे का? कारण एकच आहे, यांनी इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम केलं ना म्हणून त्यांचे फोटो आपल्या घरात. स्वतःचा संसार प्रपंच सुखा समाधानाचा करण्याकरता या लोकांनी प्रयत्न केले असते तर यांचे फोटो सुद्धा आपल्या घरातल्या आपल्या अगोदरच्या पिढीतले जे आजोबा पंजोबा खापरपंजोबा निपरपंजोबा अपरपंजोबा ढोपरपंजोबा हे घेऊन गेले ना यांच्यासारखे या आपल्याही घरात यांचे फोटो राहिले. स्वतः कृतज्ञ जीवन जगलेल्या आपलं जीवन खूप मोठं समृद्ध केले असेल मला काही शंका नाही तरी सुद्धा त्यांच्या सगळ्यांचे फोटो आपल्या घरामध्ये आहेत. वडील, आजोबा, पंजोबा, रुक नको वर, अरे रुक नको. काहींच्या घरात आहेत काहींच्या घरात नाही आणि त्याच्या अगोदरचे फोटो मात्र कोणाच्याच घरात. मी म्हणत नाही या माणसांचा त्याग नाही, याही माणसांचा त्याग आहे पण आपल्या पुरता, मी आणि माझं एवढ्या पुरता. पण मात्र ही जी भगाशी यादी दिली ना या सगळ्या लोकांचा त्याग आहे. कोणाकरता? आपल्या नंतरच्या येणाऱ्या काळातल्या लोकांच्या उद्धाराया जन जन जीवा म्हणून त्यांचे फोटो रक्ताना त्याचा संबंध नसून आमच्या घरात आहे येथे आमच्याकडे परोपकार असला. आम्ही केलेला परोपकार वाया जाणार नाही. एखाद्या वेळेला आम्ही निर्माण केलेलं जे ना मगाशी बोललो तसं संपेल तरी नाही तर दुःखाचं कारण तरी बनेल. पाहिले आपण सगळ्यांनी अनेक कुटुंब परिवारामध्ये जे निर्माण केलेले ना ते गरजेपेक्षा जास्त झालं पुढे जाऊन तेच उरलेल्या पिढ्यांच्या लोकांच्या दुःखाचं कारण बनायला लागलं. नसेल तर जवळपासच्या एखाद्या कोर्टामध्ये सहज आपलं चक्कर मारून या तुम्ही. आजूबाजूला बदलले जे लोक आहेत त्यांची मुलाखत घेऊन पहा मग कळेल आम्हाला अगोदरच्या पिढ्यांनी निर्माण करून ठेवलं मात्र पुढे दुःखाचं कारण बनायला लागलं. आणि आम्ही केलेला परोपकार मात्र वाया जाणार. समजा तुम्ही पेरलं आणि पेरल्यावर पाऊसच आला नाही उगवणार नाही. पण ऐका, पाऊस आला नाही तोपर्यंत उगवणार नाही पण जेव्हा कधी पाऊस येईल तेव्हा त्यातलं थोडंफार का होईना उगवल्याशिवाय राहणार नाही. का बर? आम्ही केलेला परोपकार वाया जात नाही, तो उभा राहतो, कधी ना कधीतरी उभा राहतो. छोटी गोष्ट सांगतो अर्ध्या मिनिटाची. जुन्या काळातली 75 वर्षापूर्वीची भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळायला 75 वर्ष पूर्ण झाले. 76 वर्षात आपण पदार्पण केलं. लोकशाहीचं सरकार आहे, राज्य संस्थान होते त्यावेळेच्या काळात. उन्हाळ्याचे दिवस होते,
आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक म्हातार रस्त्याच्या कडेला काहीतरी झाड लावत होता. मी कशा करता बोलतो, आपण केलेला परोपकार वाया जात नाही. म्हातार असं रस्त्याच्या कडेला झाड लावत होता आणि त्या देशाचा राजा तिथून चालला होता. राजानं पाहिलं की वयोवृद्ध माणूस पण काहीतरी काम करतोय. राजानं हाका मारली, बाबा काय करता? म्हाताऱ्यानं बसल्या जागेवर म्हाताऱ्याकडे पाहिलं, राजाकडे पाहिलं आणि आपलं आपलं काम सुरू ठेवलं. अलीकडच्या काळातला राजा आणि अलीकडच्या काळातला म्हातारा असता तर बसला असता का तिथे? चपला न घालताच सेल्फी विथ राजा. म्हातारा काम करायला सुरुवात केली. राजानं, बाबा काय करता एवढ्या उन्हात? म्हातारा म्हणला, काही नाही राजेसाहेब, झाड लावतो. राजाचा लगेच प्रश्न, कशाचं झाड लावतो बाबा? म्हातारा म्हणला, जा तुमच्या मागे सगळा मतदारसंघ पडलाय, बाकी त्यांच्या चौकशा करा, कशाला माझ्या नावाला लागतं? म्हातारा म्हणतो, बाबा एवढं ऊन झालंय, तुमचं एवढं वय आहे, अशा वयात तुम्ही काम करताय, सांगा कशाचं झाड लावता? म्हातारा म्हणला, काही नाही अक्रोडाचं झाड लावतो. नाव ऐकल्याबरोबर राजा हसला, पण सरळ नाही हसला, उपेक्षण हसला. म्हाताऱ्यानं विचारलं, बाबा काय राजेसाहेब काय झालं असायला? आता तो म्हातारा पण जुन्या काळातला होता म्हणून निदान प्रतिप्रश्न विचारू शकत होता. आता आम्ही प्रश्न विचारू शकत? गल्लीपासून दिल्लीपर्यंत पुन्हा बोलायचं नाही. बाबा राजेसाहेब काय झालं असायला? राजा म्हणला, बाबा हसून तर काय करू, काय करू म्हणजे राजा बाबा तुम्ही जे झाड लावताय त्या झाडात असा स्वभाव आहे, त्याला लावल्यावर 100 वर्षांना फळ येत आहे. म्हणजे तुमच्या हयातीत त्याला फळ येणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम करा, झाड बदला, आंब्याचं लावा. या वर्षी लावलं का पुढच्या वर्षी त्याला आंबे येतील. निदान तुमचं वय पाहता आमरस खाऊन तरी. तुम्ही तिथेच होते का? अक्रोड झाड आपल्याकडे पाहायला मिळत नाही, पण बद्रीनाथ केदारनाथ जे लोक गेल्या असतील त्यांना तिथे झाड पाहायला मिळत. ब्रेन फ्रूट म्हणतात त्याला मराठीत. बाबा म्हणला, राजेसाहेब मी लावलेल्या झाडाला माझ्या हयातीत फळ येणार नाही, मला माहिती आहे. असं म्हटलं का जो राजा आहे ना तो आश्चर्यचकित झाला. अरे तू केलेल्या कृतीचं जर तुला फळ मिळणारच नाही तर कशाला मग उद्योगात पडलाय? म्हाताऱ्यांचं उत्तर फार सुंदर आहे, ऐकून ठेवा. म्हातारा म्हणतो, राजेसाहेब मी आता जे अक्रोड खातो हे झाड काय मी लावलेलं, म्हणून मीही हे झाड माझ्या करता लावत नाही, माझ्या येणाऱ्या पिढ्यातले जे नातू पंतू असतील ना त्यांच्या करता लावतो. राजा विचार करायला लागला, माझ्या राज्यात एवढ्या दूरदृष्टीचे लोक आहेत की येणाऱ्या पिढ्यांची व्यवस्था करण्याकरता ते आपलं जीवन खर्ची घालतात. मला असं वाटत होतं का मीच माझ्या राज्यातल्या लोकांची फार काळजी घेतोय, पण येही सगळे हात लागलेले आहेत म्हणून माझं राज्य सुजलाम सुफलाम आहे. एवढ्या दूरदृष्टीच्या माणसावर राजा खुश झाला आणि राजानं खिशात हात घातला. आता राजाच्या खिशातून काय निघालं? मुठभर सोन्याच्या मोहरा काढल्या, म्हाताऱ्याच्या हातावर दिल्या. मुठभर सोन्याच्या मोहराकडे राजानं एकदा पाहिलं, त्या म्हाताऱ्याने एकदा पाहिलं, एकदा राजाकडे पाहिलं, एकदा मोहराकडे पाहिलं, एकदा राजाकडे पाहिलं, एकदा मोहराकडे पाहिलं, आणि म्हातारं हसलं पण सरळ नाही असलं. म्हातारं पण उपेक्षेनं असलं. राजाला प्रश्न पडला, गड्या म्हाताऱ्याला अशा दुष्काळात 100 सोन्याच्या मोहरा दिल्या, मला असतो उपेक्षेनं असतो, बाबा काय झालं असायला? म्हातारा म्हणला, तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं जा माझ्या नादी लागू. नाही नाही सांग कावर हसला. म्हातारा म्हणला, राजेसाहेब हसून तर काय करू, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी लावलेल्या झाडाला माझ्या हयातीत फळ येणार नाही, पण तरीही मी लावलेलं झाड वाया गेलं नाही, त्याला लावल्या लावल्या फळ. राजा म्हणला, गड्या म्हातार पिकलं पण काय होणार नाही. म्हातार मोठं हजर जबाबी आहे, मोठं बुद्धी चातुर्यवान आहे. म्हाताराच्या या हजर जबाबीपणावर राजा खुश झाला आणि राजानं पुन्हा खिशात हात घातला. म्हाताऱ्याच्या नाही, त्याच्या स्वतःच्या. आता राजाचा खिस्सा आहे ना तो, काय निघाला असेल पुन्हा? पुन्हा मोहरा निघणार, देशप्रेमीचा थोडीच एक फुटाने निघायला संध्याकाळच्या वेळेला. राजानं पुन्हा मुठभर सोन्याच्या मोहरा काढल्या, राजाच्या हातावर दिला, त्या म्हाताऱ्याच्या हातावर दिला. म्हाताऱ्यानं पुन्हा एकदा त्या मोहराकडे पाहिलं, एकदा राजाकडे पाहिलं, मोहराकडे पाहिलं, एकदा राजाकडे पाहिलं, आणि म्हातारं पुन्हा हसलं
पण इतकं इबलीस होतं मात्र शरण नाही असलं, पुन्हा उपेक्षण असलं. राजा म्हणला गड्या मात्र तुझ्या जागी जर दुसरा कोणी असताना तर नाही माझा डिजिटल बोर्ड लावला असता, पण निदान माझ्याबरोबर सेल्फी तरी काढला असता. आणि तू मला हसतो, उपेक्षण असतो, सांग बाबा आता काबर असला. म्हातारा म्हणला राजा साहेब जा तुम्ही कशाला, नाही नाही सांगच काबर असला. म्हातारा म्हणला राजा साहेब हसू नये तर काय करू, अहो 75 वर्षाचं माझं वय आहे, 75 वर्षात माझ्या हयातीत मी एवढे उन्हाळे पावसाळे पाहिले, आजपर्यंत माझ्या हयातीत कोणत्याच झाडाला एका वर्षात डबल बार आला नाही, माझ्या झाडाला 10 मिनिटात 2 आला. खरं म्हणजे म्हाताऱ्याच्या याही उत्तरावर राजा खुश झाला, पण राजालाही पुढे खिसा नव्हता, मलाही पुढे मिळ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आमचं जीवन कोणावर ना कोणाच्या तरी परोपकार स्वीकारताना, कोणावर ना कोणावर परोपकार करण्याकरता आहे. आमचं जीवन समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं याकरता आमच्याकडे अजून एक महत्वाचा सद्गुण असला पाहिजे. लटके वचन नाही देही उदासीन, लटके वचन नाही देही उदासीन असं आहे मराठी व्याकरण आहे ना. आमच्या संतांना भूत भविष्य वर्तमान, आमच्या म्हणजे आपल्या संतांना भूत भविष्य वर्तमान शास्त्र पुराण व्याकरण सगळ्याचं यथार्थ ज्ञान होत, सगळ्या प्रकारच्या भाषांचं यथार्थ ज्ञान होत. म्हणून त्यांनी सांगितलं लटके वचन, त्यातलं नाही इकडे आणा, लटके वचन नाही देही उदासीन. आणि जर नाही तिकडे ठेवलं तर अर्थ पूर्ण विरुद्ध जातो. ते आपण अभंगाला चाल म्हणताना बऱ्याच वेळेला काही चालीमुळे शब्द मागे पुढे होतात. आपल्या नेहमीच्या पाठांतरातला अभंग आहे ना, हेची दान देगा देवा तुझा विसरण बाबा गुण गायीन आवडी. बऱ्याच वेळेला चाल म्हणताना गुण गायीन आवडी याची माझी सर्व जोडीला गुण गायीन आवडी अशी चाल, म्हणजे गुण गायी न तिकडे जात आवडीच्या बरोबर, म्हणजे त्याचा अर्थ गुण बदलतो. तसं याच्यातला नाही पुढे गेला तर अर्थ बदलतो. म्हणून तुकोबारा बोलतात आमच्या ठिकाणी सद्गुण असला पाहिजे, आमच्याकडे सत्य वचन, लटके वचन नाही, खोटं बोलणार नाही. खोटं बोलण्याच्या बाबतीत एकच नियम वाचासिद्धेच्या करता सांगितलं, वाचिक तप म्हणतात. एखादा माणूस सदोदित 12 वर्ष जर खोटच बोलणार नाही तर ते जे बोलेल ते खरं होत. आपण बोललेलं खरं होतं का, याचा अर्थ आपण खरं बोलत नाही. कॅमेरावाले तिकडं कर, कशा करतो आमच्याकडे वाचिक तप तयार होतं. जर आम्ही 12 वर्ष खोटं बोललो नाही तर आमच्या संतांच्या ठिकाणी खोटं बोलण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणून त्यांच्याकडे लटके वचन खोटं नव्हतं. देव उदासीन, देवावर उदास होते. आमचं जीवन समृद्ध होण्याकरता आमच्याकडे अजून 2 सद्गुण असले पाहिजेत. कोणते? अभंग मधुर Oh,
अमृताची वाणी देह देवाचे कारणे आमचं बोलणं गोड असलं पाहिजे. किती गोड असलं पाहिजे? आपल्यामुळे इतरांच्या जीवनामध्ये आम्हाला आनंद निर्माण करता आला पाहिजे. कोण्याही जीवाचा नभो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आपल्यामुळे कोणाचं अंतकरण जर दुखावलं गेलं तर त्यानं देव दुखावला जातो ही भावना आमच्या ठिकाणी असली पाहिजे. म्हणून आमचं बोलणं गोड असलं पाहिजे. तुका म्हणे वाव पोटी. आमच्या ठिकाणी क्षमा नावाचा सगुण असला पाहिजे. आपल्याला जे एवढं मोठं पोट दिलंय ना, एवढं म्हणजे माझ्याकडे बघू नका,
पण आपल्याला जे पोट दिले ते फक्त पोट भरण्याकरता दिलं नाही, तर त्याच्यामध्ये क्षमाशीलता नावाचा गुण असला पाहिजे. आणि म्हणून जुनी माणसाचं म्हणायचे त्यांनी अपराध पोटात घेतला, अपराध काय केला पोटात घेतला. याचा अर्थ आम्ही आमच्या बाजूला असा एकही माणूस राहत नाही ज्याच्याकडे फक्त सद्गुण आहेत, तसा आमच्या बाजूला असाही कोणी माणूस राहत नाही ज्याच्याकडे फक्त अवगुण आहेत. प्रत्येक माणूस हा गुण आणि अवगुणाचा मिळून बनलेला आहे. मग गुण जर आम्हाला स्वीकारता येणार असतील तर आम्हाला त्याचे अवगुणही स्वीकारता आले पाहिजेत. ज्ञानेश्वर एका वाक्यात पाच गुण सांगतो. जे तुकुबरण सांगितले एका वाक्यात अभंग प्रमाण झाले विसरला तरी एवढे पाच गुण लक्षात ठेवा. आपलं संसारी जीवन धन्य होण्याकरता अगोदरच्या पैकी देव आणि संत यांच्याकडे कोणते गुण होते त्यातले पाच गुण आहेत. पहिला सद्गुण आहे आमच्याकडे दया असली पाहिजे. दुसरा सद्गुण आमच्याकडे परोपकार असला पाहिजे. तिसरा सद्गुण आम्ही सदोदित खरं बोललं पाहिजे. चौथा सद्गुण आमच्याकडे आमचं बोलणं गोड असलं पाहिजे. आणि पाचवा सद्गुण आमच्याकडे क्षमा असली पाहिजे. सगळ्याला सोबत घेऊन आपण सगळेजण आपलं जीवन समृद्ध करू अशी भावना व्यक्त करतो. गेल्या 18 वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून मोठ्या थाटामाटाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये वैकुंठवासी सदानंदजी गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादानं आणि त्यांचे परमशिष्य शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं, याचबरोबर मातोश्री बाणूबाई यांच्या पवित्र उपस्थितीत, वैकुंठस्य अप्पा माऊली यांच्या पडवेलकर यांच्या कृपाशीर्वादानं, रामशेठ ठाकूर सामाजिक प्रतिष्ठान आयोजित, याचबरोबर ज्यांचे ज्यांच्या हस्ते या ठिकाणी देवीचा अभिषेक झाला ते माझे खासदार रामशेठ ठाकूर आणि सभापती शकुंतलाताई ठाकूर यांच्यासह आपल्या सगळ्यांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून हा उत्सव पार पडतो आहे. याही वर्षी मोठ्या आग्रहपूर्वक आमचे सन्मित्र स्नेही आदरणीय किरणजी देशमुख साहेब, व्यावसायिक क्षेत्रामधलं चांगल्या प्रकारच्या ठिकाणचं नाव आहे, आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे, आणि म्हणूनच या सप्ताहातल्या दोन सेवांच्या करताचं योगदान किरणजींचं आहे. मातोश्री सविताताई आणि आपले पिताश्री शिवाजी यांच्या स्मृती कायम जागृत राहावी ही भावना आहे. या निमित्तानं या उत्सवाच्या करता येताना विलासराव सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं खूप जवळून संपर्क ठेवतात, त्यामुळे इथपर्यंतचा प्रवास सुलभ होतो, त्यांच्याप्रती सद्भाव व्यक्त करतो. आमचे या निमित्तानं असलेले सन्मित्र स्नेही शेखरजी देशमुख आणि आपण सगळी मान्यवर मंडळी आहात, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व वारकरी भाविक मंडळी जी माझ्याकरता मार्गदर्शक आहे, त्या सगळ्यांच्या प्रती अंतकरून सद्भाव व्यक्त करतो. मान्यवर गायनाचार्य मृदुंगाचार्य ज्यांच्यामुळे हा या उत्सवामध्ये ही रंगत येते त्यांच्याप्रती सद्भाव व्यक्त करतो. उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. हरी परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी गोळी लागो मज.